आजपासून 3 एप्रिल पर्यंत परशुराम घाटातली वाहतूक दुपारी 12 ते संध्याकाळी 6 दरम्यान पूर्णतः बंद असेल आणि इथली लहान वाहनांची वाहतूक पिल्लोटे चिरणी आंबड या पर्यायी मार्गाने होईल तर अवजड वाहनांच्या पर्यायी मार्गाची कोणतीही तरतूद केलेली नाहीये. अहमदनगर ठाणे येरवडा पालघर आणि गोंदिया 5 ठिकाणी नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र गृहनिर्माण कल्याण महामंडळाकडे पाठवण्यात आलाय. राज्यातल्या 60 कारागृहांमध्ये 24,727 कैदी ठेवण्याची क्षमता असताना प्रत्यक्ष तब्बल 41,191 कैदी आहेत. आरबीआयच्या चलन धोरण समितीची 3 दिवसीय बैठक 3 एप्रिल पासून ते 6 एप्रिल पर्यंत होणार आहे. आरबीआयच्या चलन आढाव्यामध्ये व्याजदरात 0.25% पुन्हा वाढ करण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये आरटी प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये 25% जागांसाठी 3 लाखांहून अधिक अर्ज आलेत आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या साधारण. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. 80,000 अधिक आहे. आता पालकांचं लक्ष प्रवेशाच्या सोडतीकडे लागले. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी गडचिरोलीचं लाकूड वापरलं जाणार आहे. मुख्य द्वार बनवण्यासाठी गडचिरोलीमध्ये आलापल्लीच्या सागवान लाकडाचा वापर केला जाणार आहे आणि यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची पाहणी करण्यात आली आहे आणि यामध्ये गडचिरोलीतल्या आलापल्ली परिसरात असलेलं सागवान लाकूड हे दर्जेदार मानलं गेलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथं पुंडलिक महाराज जन्मोत्सव साजरा केला जातोय. 3 दिवसीय जन्मोत्सव यात्रेचं आयोजन करण्यात आलंय आणि या यात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केली. नागपूरमध्ये काही भागात जोरदार पाऊस झाला, काही भागामध्ये हलक्या सरी बरसल्या. विदर्भात हवामान खात्यानं काल पावसाचा अंदाज व्यक्त केला होता आणि त्यानुसार दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. विदर्भात आज आणि उद्या हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे